निफाड तालुक्यातील शिरसगाव येथे आपण इथं आलो आहे एका शेतामध्ये. इथं लष्कराचं एक विमान इथं पडलं आहे, त्यामध्ये दोन जे वैमानिक होते त्यांनी वेळीच उड्या मारल्याने त्यांचा जीव वाचला आहे. मात्र शेतकऱ्यांचं इथे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. आणि हे विमान आपण बघू शकता या चित्रामध्ये, हे पूर्णपणे कोसळलं आहे, याचे पाठ पाठ होऊन या शेतामध्ये प्रत्येक ठिकाणी पडले आहे. आणि आता सध्या या ठिकाणी लष्कराचे अधिकारी हे या विमान दुर्घटनेची चौकशी करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर इथं लष्कराचे अधिकारी इथं तैनात करण्यात आले. त्यानंतर इथं बघणाऱ्याची संख्यासुद्धा मोठ्या प्रमाणावर झालेली असल्याने येथे मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला आहे. लष्कराचे अधिकारी या ठिकाणी पाहणी करत असून या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्तसुद्धा ठेवण्यात आला आहे. आणि शेतकऱ्याला याच्यात काय भरपाई देते याकडे आता सध्या शेतकऱ्यांचे लक्ष लागले. जय महाराजसाठी संतोष खतर, निफाड.